नमस्कार, चवदार आणि चटकदारमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला होममेड पिझ्झा कसा करायचा ते दाखवणार आहे आणि तो पिझ्झा आपण तव्यावर बनवणार आहोत। त्याला ओव्हनची गरज नाही आहे। त्याच्यासाठी लागणारे साहित्य आहे, टोमॅटो सॉस घेतला आहे मी इकडे, सिमला मिर्च, कांदा, टोमॅटो, पिझ्झा बेस, अमूलचं प्रोसेस्ड चीज घेतलं आहे मी, मोझरेला नाही घेतलं आहे, प्रोसेस्ड चीज असतं ते मेल्ट व्हायला लवकर मदत होते, पेप्रिका, पिझ्झा मसाला हा ऑप्शनल आहे, मिक्स हर्ब्स, ऑरिगॅनो, पिझ्झा टॉपिंग आणि मेयोनीज। पहिल्यांदा मी गॅस चालू करून घेते, थोडासा आपल्याला तवा प्रीहीट करून घ्यायचा आहे। गॅस बारीक ठेवला आहे मी। आता पिझ्झाची तयारी करूया आपण। पिझ्झा बेस घेतलेला आहे मी इथे। आता ह्याला सगळं साहित्य आपण लावून घेऊया। पहिल्यांदा सॉस घालते मी, त्याच्यानंतर मेयोनीज घालते, त्याच्यानंतर पिझ्झा टॉपिंग। आता हे व्यवस्थित आपल्याला सगळीकडे कोट करून घ्यायचं आहे। आता मी हे व्यवस्थित कोट करून घेतलं आहे। आता मी आपले वेजिटेबल्स याच्यावरती ठेवून घेते, सिमला मिर्च ठेवून घेते मी, आता टोमॅटो ठेवते, कांदा ठेवायचा आपल्याला, आता मी ह्याच्यावरती चीज किसून घेते आपल्या आवडीनुसार, हवं तेवढं घ्या तुम्ही। आता मी ह्याच्यामध्ये पिझ्झा मसाला टाकते थोडं थोडं, त्याच्यानंतर मिक्स हर्ब्स, त्याच्यानंतर ऑरिगॅनो, त्याच्यानंतर पेप्रिका। आता हा आपला पिझ्झा बेक करण्यासाठी तयार आहे। आता आपला तवा सुद्धा चांगला तापला आहे। आता मी याच्यावरती हा पिझ्झा ठेवते आणि त्याच्यावरती मी झाकण ठेवणार आहे आणि 7 ते 10 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे आपल्याला। बारीक गॅसवर 7 मिनटं झालेली आहेत। आता आपला पिझ्झा तयार झाला असेल, चीज मेल्ट झालेलं आहे त्याच्यावरचं बघू शकता तुम्ही। मोझरेला चीज जर तुम्ही वापरलं तर ते लवकर मेल्ट होत नाही, त्यामुळे प्रोसेस्ड चीजच यूज करा तुम्ही। खाण्यासाठी तयार आहे आपला यम्मीएस्ट पिझ्झा, बघू शकता तुम्ही। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा की ही रेसिपी कशी वाटली। थँक्यू।